महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या निर्भया पथकाचा निधी शिंदे गटाच्या आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरल्याचा आरोप करण्यात आलाय. निर्भया पथकानं खरेदी केलेली वाहनं शिंदे गटाचे आमदार आणि खासदारांसाठी वापरण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केलाय. या प्रकरणी खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात सुद्धा देशभरामध्ये आणि महाराष्ट्र एकमेव राज्य मला दिसतंय ऐतिहासिक जी क्रांती केली असं म्हणतात ते क्रांतिकारक की महिलांच्या सुरक्षेला वाऱ्यावर सोडून महिलांचे प्राण आणि त्यांचा सभ्यता बरं का त्यांची इज्जत त्यांची अब्रू वाऱ्यावर सोडून ही सगळी सुरक्षा व्यवस्था फक्त आमदारांच्या सुरक्षेसाठी ते सुद्धा फुटीर आमदार इतर नाहीत फुटीर आमदार बेईमान आमदार हीच जर तुमची क्रांती असेल हां हेच जर तुमचं परिवर्तन असेल या महाराष्ट्रात तर हे परिवर्तन तुमचं तुम्हालाच लखलाभ ठरवू. आणि याच मुद्द्यासंदर्भात महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काय म्हटलं तेही जाणून घेऊया. आंदोलन करणे का उनका अधिकार आहे वो पहिले ये बता दे की निर्भया फंड तो कितने समय से उनके 2.5 साल में निर्भया फंड नहीं था क्या उन्होंने 2.5 साल में निर्भया फंड का क्या उपयोग करे पहले उसकी ऑडिट करके लोगों के सामने आने दें. आरोप लगाना बहुत आसान है काम करना बहुत मुश्किल है उन्होंने 2.5 साल में कुछ नहीं किया इसको छुपाने के लिए अब आरोप लगा रहे हैं मैं इसमें ज्यादा बोलना नहीं चाहता हूँ. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.